या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात ही जनसंवाद यात्रा जवळपास 250 किलोमीटर फिरली असून देवरी सारख्या अतिदुर्गम भागामध्ये आमदार कोरोटे यांच्या यात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय। आज या यात्रेचा देवरी शहरातील राणी दुर्गावती चौकात समारोप करण्यात आला। याप्रसंगी आमदार सहस्राम कोरोटे यांनी उपस्थित नागरिकांना गेल्या 9 वर्षात मोदी सरकारने दिलेल्या भूलथापा नागरिकांच्या लक्षात आणून देत आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाला निवडून देण्याचं आवाहन आमदार सहस्राम कोरोटे यांनी नागरिकांना केलंय। आज 3 तारखेपासून आमची जनसंवाद यात्रा सुरू झालेली होती। भयंकर प्रतिसाद ग्रामीण भागातील शहरी भागातील लोक ह्या जनसंवाद यात्रेमध्ये स्वतःहून सहभागी होऊ लागले होते। अनेक लोक अनेक गावामधून पायी पायी दुसऱ्या गावापर्यंत जनसंवाद यात्रेला पाठवण्याचं काम नागरिकाच्या माध्यमातून होत होतं। खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये जनसंवाद यात्रेला प्रतिसाद मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याचप्रमाणे शहरी भागामध्ये सुद्धा आज जो आम्ही समारोप देवरी ह्या ठिकाणी तहसीलच्या ठिकाणी केलेला आहे ह्या ठिकाणी सुद्धा मोठा सैलाब आपण बघितलेच आहात। आपल्या माध्यमातून सुद्धा एवढा मोठा जनसैलाब नागरिकांची गर्दी आपल्याला बघायला मिळाली। याच्यावरून हे लक्षात येतो की केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये जनतेमध्ये किती मोठा आक्रोश आहे, जनतेमध्ये खूप मोठं भीतीचं वातावरण आहे की आपला जो देश आहे हा सुरक्षित व्यक्तीच्या हातामध्ये गेलं पाहिजे, महाराष्ट्रसुद्धा सुरक्षित व्यक्तींच्या सुरक्षित पक्षाच्या हातामध्ये राहिलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून ह्या जनसंवाद यात्रेला लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे। साधारणतः किती किलोमीटर ही यात्रा चाललेली होती? आता आपण संपूर्ण तालुक्यामध्ये जवळजवळ आम्ही 250 किलोमीटर जनसंवाद यात्रा आम्ही पायी पायी फिरलो आहो आणि सर्व आमचे कार्यकर्ते आणि नागरिकसुद्धा ह्या जनसंवाद यात्रेमध्ये एकदम जोमामध्ये सहभागी झाले होते। ह्या जनसंवाद यात्रेमधून एकच संवाद म्हणजे संदेश देण्यात आलेले आहे की आप चले जाओ अभी आपकी कोई जरूरत नाही अशा प्रकारचा संदेश देण्यात आलेला आहे। न्यूज रिपोर्टर चेतन संप्रीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।